क्रूज ड्रग्ज केस प्रकरणी मागील सव्वीस दिवसांपासून पोलीस कोठडीत असणाऱ्या आर्यन खानची आज अखेर तुरुंगातून सुटका झाली दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता आणि उच्च न्यायालयाने आर्यन सह अरबाज मर्चन आणि मुनबुन धमेच्या या तिघांनाही जामीन दिलाय सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामीनावर अंतिम निर्णय दिला आणि त्यामुळं आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न होता त्याच्या घरी मन्नतवर होणार असल्याचं स्पष्ट झालंय मात्र जामीन मिळाल्यानंतर सुद्धा कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची रात्र म्हणजेच एकोणतीस तारखेची जी रात्र होती ती रात्र तुरुंगात काढावी लागली हायकोर्टाच्या आदेशात नेमकं काय लिहिलंय किंवा आर्यन खानला कोणत्या अटींवर जामीन मिळालाय हे सगळं समजून घेऊया आर्यन खानला जामीन मिळाला तेव्हा त्याच्यावर काही अटी लागू करण्यात आल्या जामिनासाठी त्याला एक लाख रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे आणि असा गुन्हा पुन्हा होणार नाही अशी हमी सुद्धा द्यावी लागणार आहे इतर आरोपी जे दोघ जण त्याच्यासोबत होते त्यांच्यासोबत संपर्क करता येणार नाहीये आणि इतर कोर्टात जे काही साक्षीदार होते त्यांना कोणत्याही प्रकारे प्रभावी करता येणार नाहीये किंवा त्याचा प्रयत्न सुद्धा त्याला करता येणार नाहीये शहर सोडून किंवा देश सोडून जाण्यापूर्वी त्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याला देश सोडताच येणार नाहीये कोणत्याही सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर काही पोस्ट करता येणार नाही आहे किंवा इतर कोणत्या माध्यमांशी सुद्धा बोलता येणार नाही आहे या सगळ्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया त्याला माध्यमांसमोर येऊन बोलताही येणार नाही आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याची संपूर्ण चौकशी किंवा सुनावणी होऊ शकणार आहे आणि त्यामुळं दर शुक्रवारी अकरा ते दोनच्या च्या दरम्यान एन सी कार्यालयामध्ये या तिघांनाही हजर राहावं लागणार आहे आणि या सगळ्या अटींचं पालन केलं नाही तर जामिनामध्ये पुन्हा सुनावणीची मागणी सुद्धा होऊ शकते असं कोर्टानं त्या आदेशात स्पष्ट केलंय जामीन मंजूर झाल्यानंतर आज सकाळी साडेपाच वाजता आर्थर रोड तुरुंगाची जामीन पत्रपेटी उघडली गेली त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली आणि त्यानंतर अखेर आज आर्यनची आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे आर्यन खानला घरी आणण्यासाठी स्वतः किंग खान आणि पत्नी गौरी खान सुद्धा आर्थर रोडच्या तुरुंगात गेले होते